गणेश उत्सवानिमित्त ठाण्यामध्ये विविध गणेश मंडळाने अनेक देखावे साजरे केले, त्यापैकी ठाण्याचा महाराजा मानलेल्या वागळे परिसरात आपण आहोत। याच वागळे परिसरामध्ये मोठे भव्य मूर्ती अशी गणराया जी या ठिकाणी साकारण्यात आलेली आहे आणि याच गणरायाच्या भोवती मोठं महल देखील साकारण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी सिनेकलाकार सुशांत देखील या ठिकाणी आलेला, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। सर, गणरायाच्या चरणी काय साकडं मागितले आणि ही संकल्प जी केलेली आहे ती कशी बघितली? ठाण्याच्या महाराजाला मी पहिल्यांदाच येत नाही, मी गेली वर्षोनवर्ष ठाण्याच्या महाराजाचं दर्शन घेण्यासाठी येत असतो, कारण माझे बंधू दीपक बेतकर यांच्या माध्यमातून मी या बाप्पाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी दरवर्षी न चुकता येतो आणि त्याच्याकडे काय मागायची गरज नाही, कारण त्यांनी इतकं त्याची कृपादृष्टी आम्हा सगळ्यांवरती आहे की त्याकडे न मागताच खूप काही गोष्टी मिळाल्या। पण मला एक आवर्जून गोष्ट सांगायला आवडेल की महाराष्ट्राच्या या प्रगतीपथावरती आपण गेली 2.5 वर्ष सगळेजण बघतोय की महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री या महाराष्ट्राचा प्रगतीचा रथ ज्या पद्धतीने चालवत आहेत तसाच तो रथ पुढे चालत राहावा यासाठी मुख्यमंत्रीपदावरती एकनाथजी शिंदे साहेब हे विराजमान असावेत अशी मी बाप्पाच्या चरणी प्रार्थना केलेली आहे। आणि आमचे मित्र दीपक वेदकर आणि संपूर्ण आमचा हा जो मित्र परिवार आहे, बाबू माळिक आहे, सुरेश आहे, अनिल आहे, सगळेच जण आहेत, हे सगळे माझे जोडलेली माणसं आहेत, हक्काची माणसं आहेत आणि मित्रच म्हणणार नाहीत तर हे माझे सगळे कौटुंबिक जिव्हाळ्याचा विषय आहे। या सगळ्यांवरती आणि महाराष्ट्राच्या जनतेवरती बाप्पाची कृपा राहू दे आणि आमचे मार्गदर्शक रवींद्र फाटक साहेब यांना लवकरात लवकर मंत्री पद प्राप्त होऊ दे अशी मी बाप्पाच्या चरणी प्रार्थना करतो। विघ्नहर्ता आहे त्यामुळे सिनेकलाकार म्हणून तुम्ही कसं बघतात मराठी चित्रपटाला चांगले दिवस, यापेक्षा चांगले दिवस यावे, काय प्रार्थना असणार? मराठी चित्रपटसृष्टीला झळाळी ऑलरेडी मिळालेली आहे, आता मराठी प्रेक्षकांनी त्यांचं प्रेम मराठी चित्रपटावरती दाखवावं आणि ती सुबुद्धी बाप्पाने त्यांना द्यावी अशी मी बाप्पाच्या चरणी प्रार्थना करतो। माझी नगरसेवक सोबत आहे। सर, कशा प्रकारचा महल या ठिकाणी साकारण्यात आलेला आहे, खास करून भव्य अशी मूर्ती या ठिकाणी साकारण्यात आली? बालमित्र गणेशोत्सव मंडळ सुवर्णमहोत्सव वाटचाल करत असताना हे यंदाचं 48 वर्ष आहे आणि एक गाव एक गणपती संकल्पना या मंडळाची राहिलेली आहे। हा ठाण्याचा महाराजा असून ही कलाकृती जी आहे ती केरळचे पद्मनाभ मंदिराची कलाकृती आहे। आमच्या मंडळाचे अध्यक्ष आदरणीय रवींद्र फाटक साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा भव्य देवोत्सव साजरा करत असतो। लालबागप्रमाणे या मूर्तीकडे देखील सर्वांचं आकर्षण आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात भक्तगण या ठिकाणी येत असतात। हे लोकांचं प्रेम आहे आणि बाप्पावरची श्रद्धा आहे, म्हणून गेली 48 वर्ष अशीच गर्दी इकडे या मंडळाकडे येत असते। काय साकडं असणार आहे बाप्पाकडे यंदा, जसं त्यांनी सांगितलं चांगले दिवस यावे? बाप्पाकडे यंदा तर एवढं सगळं असणार की बाबा आमच्या लाडके आमचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना परत मुख्यमंत्री करा, हेच आमची साकडं असणार आहे। पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हावं असं एक साकडं या ठिकाणी घातलेलं आहे, एकनाथ शिंदे हे पुन्हा मुख्यमंत्री व्हावं असं देखील त्यांचं म्हणणं आहे। मात्र पाहायला गेलं तर केरळ या ठिकाणचं असं एक भव्य दिव्य अशी कलाकृती या ठिकाणी साकारण्यात आलेली आहे आणि भव्य दिव्य अशी मूर्ती देखील सर्वांचं आकर्षण केंद्रबिंदू बनलेली आहे। ठाण्याचा महाराजा म्हणून ओळख या गणरायाची आहे, त्यामुळे नक्कीच दरवर्षीप्रमाणे यंदा देखील या मंडळाने विविध उपयोग उपक्रम राबवण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे, त्यामुळे नक्की ठाण्याचा वागळ्यातील ठाण्याचा महाराजा हा एक मोठा गणपती एक गाव एक गणपती म्हणून इथे ओळखला जातो, त्यामुळे नक्कीच मोठ्या प्रमाणात गर्दी आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळत आहे। कॅमेरा कांबळीसह गणेश सुराठी इंडियन मराठी ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।